मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची समोर जात असताना आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातो। हे सामोरं जात असताना या पॅनलला कैलासवासी वसंतदादा पाटील शेतकरी महाविकास आघाडी पॅनल असं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे। आणि यानिमित्तानं ज्या तिन्ही तालुक्यातले जे काही उमेदवार आहेत ते वाटप करत असताना जत तालुक्याला या ठिकाणी 6 जागा दिलेल्या आहेत। कवठे मांकाळला 4, त्याचबरोबर निर्जेला 5 असं या ठिकाणी 15 जागांचं वाटप झालेलं आहे। पक्षांतर्गत कसं वाटप केलेलं आहे महाविकास आघाडीची जागा? नाही, आता त्याच्यात 15 जागांसाठी वाटप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस 6, राष्ट्रीय काँग्रेस 7 आणि ठाकरे गट शिवसेना 2 असं या ठिकाणी उद्धव ठाकरे गट या ठिकाणी असं या निमित्तानं वाटप झालं। काय जाहीरनामा असणार आहे तुमचा? एक ऐकी या निमित्तानं आम्ही जाहीरनामा एक ऐकी शेतकरी केंद्रबिंदू मांडून त्यानिमित्तानं जो ग्रामीण भागातला येणारा शेतकरी आहे त्याची इथं या ठिकाणी राहण्याची अगदी चांगली व्यवस्था व्हावी, त्याचबरोबर त्याच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या हमी मालाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भाव मिळावा हाही या निमित्तानं प्रयत्न करणार। नाही, त्याचा काही परिणाम दिसलेला नाही आहे किंवा इथं आम्ही सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी भक्कम आहोत। चिन्हाबाबत काय मत झालेलं? आता चिन्हाच्या बाबतीत आम्ही ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस आम्ही एकत्रित येऊन एकच पॅनलला चिन्ह मागणी केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे मागणी